संजय राऊत यांच्या एकूण जे काही वक्तव्य आहे या वक्तव्यातनं आमची करमणूक झाली. यापेक्षा जास्त या वक्तव्याकडे पाहता येत नाही. रोज सकाळी 9 वाजता करमणुकीचा एक एपिसोड हे संजय राऊत करत असतात, त्याच्यामुळे तुम्हालाही काम मिळतं, पण आम्हाला त्यापेक्षा जास्त कामं या ठिकाणी निवडणुकीमध्ये आहेत, त्यामुळे या करमणुकीच्या कार्यक्रमावर फार आम्ही काही बोलावं असं नाही. सर, पण त्यांचा दावा असा आहे की ईडी त्यांच्या विरुद्ध सूडबुद्धीनं कारवाई करते. त्यांचं असं म्हणणं, त्यांच्या मुलीच्या लग्नाचा खर्च देखील किंवा त्यांनी जो खर्च केला आहे त्या खर्चासाठी वेगवेगळ्या लोकांकडनं गिरफ्तार लोकांकडनं चौकशी केली जाते, दबाव आणला जातोय. आणि त्यांना थेट तुम्हालाही आवाहन केलेलं आहे की जर आम्ही दुसरं फडणवीसांना लातूरला जाणं मुश्किल होईल. शेर कभी गिदड़ों की धमकियों से डरा नहीं करते. ईडी काय करते है हे ईडी सांगेल, ते का करता है ते देखील ईडी सांगेल. मला असं वाटतं की संजय राऊत सध्या विक्टिम कार्ड खेळायचा प्रयत्न करतात. हे जे सगळे वक्तव्य आहेत ना, हे विक्टिम कार्ड खेळण्याचा प्रयत्न. त्यांनी न्यायालयात मांडा कुठलंही नवीन समीकरण नाही. भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्षाच्या भूमिकेत प्रखरतेनं काम करेल आणि पूर्ण शक्तीनं आम्ही आमच्या मेजॉरिटीने महाराष्ट्रामध्ये सरकार स्थापतो. माझं मत असं आहे की लता दीदी इतक्या मोठ्या होत्या की त्यांच्या स्मारकाचा कुठलाही वाद होऊ नये. सगळ्यांनी मिळून त्यांचं चांगलं स्मारक तयार केलं पाहिजे. फक्त या निमित्ताने माझा एवढाच सवाल आहे की राज्यातलं सरकार जर लता दीदींचं स्मारक तयार करणार असेल तर काँग्रेस पार्टी त्याला समर्थन देणार आहे का? कारण एकही काँग्रेसी नेता मला लता दीदींच्या फ्युनरल मध्ये त्या ठिकाणी दिसला नाही, त्यामुळे त्याची नेमकी भूमिका काय असणार आहे हे आम्हाला समजलं. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन